ऑल वेलकम बैक टू वाडकर एंड फैमिली किचन। आज आपण बघणार आहे फुग्याचे धपाटे किंवा तळणीचे थालीपीठ। त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो ज्वारीचं पीठ, अर्धा किलो तांदळाची पिठी, 200 ग्रॅम किंवा 1/2 किलो गव्हाचं पीठ, गव्हाच्या पिठाच्या प्रमाणाबरोबर एवढंच डाळीचं पीठ, चवीपुरतं मीठ, तीळ, हिंग, हळद, लाल तिखट, ओवा, भरपूर सारी कोथिंबीर आणि धने जिरे पूड। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून पाण्यात घट्ट भिजवून घेऊ, मळून घेऊ। ज्वारीचं पीठ, तांदळाचे पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, तिखट, धने जिरे पूड 2 चमचे, तीळ 2 चमचे, हळद 1 चमचा, हिंग नंतर ओवा थोडा चुरून टाकायचा असं, म्हणजे त्याचा वास छान येतो। 1-2 चमचे ओवा आणि भरपूर सारी कोथिंबीर। आता हे सगळं सर्व साहित्य एकत्र करून छान पाण्यात घट्ट मळून घ्यायचे। चवीपुरतं मीठ पण घालायचं त्यातच मळताना। आपण मळताना त्यात 1-3-4 चमचे तेलही घालायचं आहे थंडच। आता पाणी घालून मळून घेऊया। पीठ मळून तयार आहे आणि 10 मिनिटं मी हे भिजवत पण ठेवलं होतं तसंच। आता आपण एक प्लास्टिकची पिशवी जाड अशी कट करून घ्यायचं, त्यात तेल लावून घ्यायचं आणि तेल तापायला ठेवले कढईमध्ये मी, आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे साधारण या आकाराचा। त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आणि तो गोळा जो आहे तो त्याची पुरी प्रमाणे थापून घ्यायचा। तो गोलाकार जेवढा साईज तुम्हाला मोठा हवा आहे तेवढा करून घ्यायचा। तेल तापलेलं आहे, बारीक करायचं आहे गॅस आणि पुरी त्यात सोडायची। बघू शकता आपली पुरी मस्त फुगलेली आहे का, पलटी करूया आपण। खमंग वास येतो तळताना एकदम छान। आणि जेव्हा तुम्ही खीरा मेनू करणार असाल, गव्हाची खीर म्हणा, शेवयाची खीर म्हणा, त्यावेळी त्याच्याबरोबर हे तळणीचं थालीपीठ खूप छान लागतं फुग्याचं धपाटं। आपली पुरी तयार आहे, अशाच करून आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। थोडी लालसर काढली तरी चालेल, अशी काढली पण चालेल। तांदूळ पीठ असल्यामुळे छान अशा खुसखुशीत होतात ह्या पुऱ्या। आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ। गरमागरम फुग्याचे धपाटे तयार आहेत। तुम्ही याला तळणीचे धपाटे किंवा तिखटमिठाच्या पुऱ्या सुद्धा म्हणू शकता। मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये 7-8 जणांना अगदी व्यवस्थित थालीपीठ पुरतात ही। नक्की जरूर करून बघा आणि आम्हाला कळवा। थँक्यू।